पदाची गरज आहे ना पैशाची गरज आहे. हेच पद आहे माझं, ज्याला नशीब लागतं असलं पद मिळवायला. मी नशिबाने माझ्या वाट्याला एवढं वैभव आलं. मी सध्या आहे मराठा आरक्षणासाठी जी मुंबईला रॅली निघाली आहे त्या रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील या रॅलीचं नेतृत्व करत आहेत. आणि आजही आपण पाहिलं तर हजारोंच्या जनसमुदाय या रॅलीला प्रत्येक ठेप्यावरती प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. लोक आत्ता जर आपण पाहिलं हे छोटंसं दृश्य मी तुम्हाला रॅलीतलं दाखवतो. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, तिच्या हातात हात या ठिकाणी जो मनोज जरांगे पाटलांनी दिला तर तिच्या चेहऱ्याचा आनंद पहा. आणि एकच आहे या सगळ्याच्या लेकरांच्या उद्याच्या भविष्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन. मी पुन्हा एकदा कॅमेरामनला विनंती करतो की हे सगळं दृश्य त्यांनी या ठिकाणी दाखवावं. हे रस्त्यावरचं दृश्य आहे, गावागावामध्ये अशा पद्धतीचे लोक या ठिकाणी पाहायला मिळतात. आणखीन एक दृश्य बघा, हा मुलगा, छोटासा मुलगा या ठिकाणी हात मिळवण्यासाठी त्यांच्या धडपड करतोय. त्याचे वडील या ठिकाणी धडपड करतायत कारण त्यांना विश्वास आहे की हे जे लोक आहेत ते त्यांना विश्वास आहे की मनोज जरांगे पाटील हेच या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळवून देऊ शकतात. हा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक ठिकाणी अशा महिला त्यांची ओवाळणी करतात, कृतज्ञता व्यक्त करतात की हा गरजवंत मराठ्यांचा लढा घेऊन हा योद्धा निघालेला आहे. आणि त्या योद्ध्याला एक डोळे भरून पाहावं यासाठीची ही धडपड आपल्याला पाहायला मिळते आहे. आणखीन या ठिकाणी एक दृश्य दाखवतो, एका या सहू बाजूने बघा, सर्व या ठिकाणी गर्दी आहे. तो छोटासा मुलगा टोपी घातलेला बघा, त्याचा हात आणि त्याचा जो आनंद आहे तो या ठिकाणी पहा. लोक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मनोज जरांगे पाटील हे जर दूरवर असतील तर पळत पळत लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांना भेटण्यासाठीची त्यांची धडपड निश्चित असते. आता हे पुन्हा एकदा दृश्य दाखवतो, वयोवृद्ध महिला असतील त्याचबरोबर सर्वसामान्य महिला असतील, आपल्या लेकराचं भविष्य ज्या व्यक्तीनं आपल्या खांद्यावरती घेतलं आहे ती धुरा तो खांद्यावरती वाहतोय. या आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा, इथे इथे आज आजी आपल्याला पाहायला मिळते आहे, यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. आणि या आनंदावरनं या गोरगरीब लोकांचा किती विश्वास जरांगे पाटलावरती आहे हे यावरनं सिद्ध होतं. एबीपी माझाच्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं पाहायला मिळतंय. सोबतच एक मराठा लाख मराठांच्या घोषणा देखील आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. आणि मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, हा एक भली मोठी प्रतिमा त्यांच्या मागे उभी आहे आणि पुढे हा योद्धा चाललाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद या ठिकाणी घेऊन पुढे निघालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे आणि गर्दीमध्ये लोक त्यांना भेटण्यासाठीची कसरत या ठिकाणी करत आहेत. आता प्रत्येकाला भेटता येणं शक्य नाही आहे त्यांना, पण जेवढ्यांना लोकांना जमेल तेवढ्यांना भेटण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करत असतात. आपल्यासोबत काही त्यांचे सहकारी आहेत, आपण सुरुवातीला त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांचा एकंदरीत अनुभव या ठिकाणी आपण विचारूयात. काय अनुभव आहे तुमचा कशा रॅलीतला? या रॅलीत प्रचंड उत्साह आहे लोकांचा, लोक येण्यासाठी म्हणजे मुंबईकडे कधी येऊ कधी नाही. आणि झोप फक्त 3 तास मिळत असताना देखील लोक जे सोबतचे आहेत हे प्रचंड उत्साहामध्ये मुंबईकडे रवाना होत आहेत. दादांसाठी कुठल्याही श्रम घेण्याची तयारी त्यांची आहे. मराठा आरक्षण मिळवायचंच ही एकमेव ऊर्जा मनात घेऊन सर्व मराठा बांधव मुंबईकडे निघालेला आहे. एकदम उत्साह, एकदम प्रतिसाद आहे आम्हाला. मुंबईवाले वाट पाहतात. मुंबई म्हणजे आज ज्या दिवशी आरक्षण भेटन त्या दिवशी जल्लोष इतका मोठा राहील, ना भवतो ना भविष्य. त्याच्यामुळं आम्हाला इतका आनंद आहे. आज आम्ही
दादा सगळं सहा सहा वाजता जागा असतात, सहा वाजता रात्री सहा वाजता झोपलोत आम्ही सगळं रॅली ते संपल्यानंतर सकाळी सहा वाजता झोपलोत, त्यानंतर आम्ही आठ वाजता लगेच उठलोत. आपल्यासोबत त्यांच्या सावलीप्रमाणे असलेले सरपंच आहेत ज्यांच्या हातात हे फेसबुकचं लाईव्ह आहे आणि ते सातत्यानं लाईव्ह करत असतात. काय प्रतिसाद आहे तुमच्या फेसबुक लाईव्हवर? आता सध्या जे पाटलाचं अकाउंट आहे फेसबुक लाईव्ह त्याच्यावरती दुबईहून कमेंट आहे, आम्ही दुबईहून आपलं जे काही लाईव्ह जे सुरू आहे ते पाहतोय. आंदोलनात आम्ही सहभागी नाही होऊ शकत पण आम्ही लाईव्ह मधून आम्हाला जे काही सुरू आहे ते सगळं लाईव्ह मधून कळलं जात आहे. पाटील, एबीपी माझाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. एवढा प्रतिसाद मिळेल असं कधी वाटलं होतं का? हो, 14 तारखेला कार्यक्रमाला हाक दिली मराठा एकवटला, त्यामुळे आता बघा कामगार लोक सुद्धा एकवटलेत, हे सुद्धा सरकारला जाग होण्यासाठी गरजेचं आहे. कसं काय या सगळ्या नर्सेस आहेत आता आपण पाहतोय की त्यांची ओवाळणी करतात. प्रत्येकाचा विश्वास आहे की पाटील हे आरक्षणाचा मुद्दा घेऊन निघालेले आहेत आणि हेच या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात अशा प्रकारचा विश्वास आहे. चेहऱ्यावरती प्रत्येकाचा भाव या ठिकाणी तेच सांगतात. काय भावना आहे या लोकांची? भयानक, भयानक हे शब्दात म्हणणं अवघड आहे दादा. बोलायला भाषण करायला सोपं असत पण हे वेदना आहे. हे लोक आले म्हणजे काही काम नाही आहे ना, काम नाही काय म्हणून नाही आलो. ही वेदना आहे, भयानक, याचा स्फोट भयानक असणार कारण ही खूप वर्षाचं आणि खूप पिढ्याचं. बघा ताई कशीच पळत आली, हे सोपं नाही, हे सोपं नाही, हे खूप वर्षाची पिढ्याची खतखत आहे. ते आता इमानदारीमुळे बाहेर पडले. मी हे सगळं, हे सगळं तुम्हाला अश्रू आणण्यासारखं आहे, तुमच्या डोळ्यात अश्रू काय असतं माहितीये का? आंदोलन करणं, वेटीस धरणं हा भाग वेगळा आहे, समाज उठवणं अमुक करणं हा भाग एकदम वेगळा आहे. परंतु ज्यावेळेस समाजाच्या हृदयातली भावना बाहेर येते ना, त्यावेळेस तिथं सगळे बंधनं तोडलेले असते. नाता फिता चट आणि राजकारण तर हा लय दूरचा विषय. ते सुद्धा तोडायची तयारी, समाजाचे नातं तोडण्याची, तर सत्तान फेत्तान पक्षे हे तर कवाच उधळून लावले लोकांना, कवाच. तुम्ही गेली कित्येक दिवस घराचा उमरा चढलेला नाही आहात, घरात तुम्ही प्रवेश केलेला नाही आहे, हे लोक सुद्धा आता घरात राहायला तयार नाही. मला काय कमी केलं माझ्या समाजाने? म्हणून तर मला कशाची गरज नाही, ना पदाची गरज आहे ना पैशाची गरज आहे. हेच पद आहे माझं, ज्याला नशीब लागतं असलं पद मिळवायला. मी नशिबाने माझ्या वाट्याला एवढं वैभव आलं प्रेमाचं, आई बापा सुद्धा आठवण येऊ देत नाहीत. काल त्या सुपा गावात सगळ्या माता मावळ्या एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी माझ्या त्या तशी ओवाळणी केली, पदरानं करते दृष्ट काढली. काय मला माई बापाची माझ्या आठवण येऊ दिली समाजाने? नाही येऊ दिली. हा विश्वास कुठून कमवलात तुम्ही? या लोकांचा एवढा विश्वास कुठून कमवलात? नाही, मी करत गेलो आणि समाजाने विश्वास ठेवला. मी विश्वास संपादन करण्यासाठी काम नाही केलं, मी समाजासाठी प्रामाणिकपणानं करत राहिलो आणि ते काम करत असताना मी समाजाला धोका नाही दिला, दगा फाटला. त्यामुळं समाजाच्या लक्षात आलं इतकं वर्ष झालं लेकरू लढतोय, आपल्या लेकरासाठी लढतोय, आपल्या लेकरांसाठी लढतोय. मग समाज पाठीशी झाला, एक मिनिटात समाज पाठीशी झाला, एक मिनिटात समाज पाठीशी होऊन आला. फेसबुक वाय लाईव्हवर तुम्ही एबीपी माझाच्या दृश्य पाहतात, एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत या प्रतिसादाची, सामान्य लोकांना दाखवलेल्या विश्वासाची. मनोज दरांगे पाटील हे गाडीवरती उभा राहिलेत, भला मोठा हार त्यांना या ठिकाणी घातलाय आणि समाजाला अभिवादन करत ते या ठिकाणी पुढे सरसावलेले आहेत आणि हा विश्वास त्यांचा जो त्यांनी कमवलेला आहे तो त्यांच्या केवळ प्रामाणिकपणामुळे त्यांनी कमवलेला आहे. आणि आपण एक शेवटचा प्रश्न विचारूयात, कारण लोकांना खूप अडचण होते आहे आमच्या या लाईव्हच्या, आपण त्यामध्ये थांबूया.
फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो, मुंबई मधून काय अपेक्षित आहे आणि सरकारला काय सांगतो? मराठा आरक्षणच घेणार, सुट्टीच नाही तशी, सुट्टीच नाही. 7 ते 8 घंटे उलटून गेलेत, गाडीच पुढे जाणार, सरकारला झोप लागली का? इतकं निर्दयपणाचं सरकार असतं का कुठे? झोप सुद्धा लागला हो, लोक गाडी सुद्धा मुंबईकडे पुढे जाऊ देणार, आणि हे जर मुंबईत आले तर मुंबईचं काय करतील या सरकारचं? थोडी तरी जाण असली पाहिजे हो सरकार चालवताना. मायबापाची भूमिका पार पाडायची, पालक तो आपल्या खांद्यावर घ्यायचं, आणि लोकांना वेटीस धरायची. जनता कशाला जमली? या लोकांची काय चूक आहे? ते एवढ्या ताकदीने जमले, हे जमलेत कशासाठी? यांना आरक्षण नाही पाहिजे का? यांच्या प्रत्येकाच्या भावना आहे का? माझ्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे ही यांची भावना, माझे लेकर मोठे झाले पाहिजे ही यांची भावना. आणि सरकार झोपीचे सोंगाणून आमच्या लोकांवरती अन्याय करायला लागले. मूर्ख समजता का तुम्ही आम्हाला? हे लोक रात्रंदिवस झाले, आज 7 ते 8 घंटे झाले, गाडी पुढे सुद्धा सरकारला तयार नाही. यांना प्रत्येकाला वाटतं आमच्या लेकराचं भविष्य झालं पाहिजे, याच्यासाठी इथं जमले. हे लेकर बारीक बारीक घेऊन जमले, कशाला जमले? याचं काय कारण आहे? जर तुम्ही खरंच पालकत्व स्वीकारले, तुम्ही जर खरंच सत्ता चालवता, तर तुम्हाला अशा लेकरांची या म्हाताऱ्या माणसाची सुद्धा माया आली पाहिजे. आज 80-80 वर्षाचे म्हातारे सुद्धा काटे टेकत यायला लागले, आणि सरकार म्हणून हुशारक्याच्या गप्पा मारता आम्ही सत्ताधारी येतो, आम्ही अमुक येतो, तमुक येतो. काय तुम्ही काय नाहीत? तुम्हाला आता वोट दिला जाणार आम्ही, त्याशिवाय गप्पच बसत नाही. आता आरक्षण कधी देतले तेच बघतो. अत्यंत कडक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मोठ्या प्रमाणावरती त्यांच्यावर प्रतिसादांचा वर्षाव होतो आहे, लोकांचा विश्वासाचा वर्षाव या ठिकाणी होतो आहे, आणि एक चिमुरडी त्यांना भेटण्यासाठीचा तिचा धडपड आपण एबीपी माझाच्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहोत. असे अनेक क्षण या ठिकाणी या दौऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, आणि आपण या ठिकाणी पाहतोय की ही चिमुरडी आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भेटण्यासाठीची तडफड या ठिकाणी निश्चित आहे. तिचीच नाही तर प्रत्येक या रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तीला त्यांना भेटायचंय. त्यांच्यावरती जो विश्वास आहे, या विश्वासावर आपला विश्वास या ठिकाणी ठेवून हा सगळा मराठ्यांचा जत्था निघालाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी. जालन्यातून मुंबईकडे 2 दिवसात तो मुंबईमध्ये पोहोचेल, आणि तिथे पुन्हा एकदा जरांगे यांचं उपोषण सुरू होईल, आणि सगळं जर होऊ द्यायचं नसेल तर शासनाने गंभीरतेनं या जनतेच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत. हीच भावना जनसामान्य मराठा समाजाची आहे. पुन्हा एकदा आपण या फेसबुक लाईव्हमध्ये भेटूयात, वारंवार भेटत जाऊयात. तोपर्यंत कॅमेरामन धनंजय दारुंकेसह मी कृष्णा केंद्रे, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.